कुणी बाळासाहेब घ्या, कुणी यशवंतराव घ्या, अजित पवार गटानं दैवत बदललं, पवारांचा फोटो हटला, यशवंतरावांचा झळकला, लोक म्हणतात त्यांचा फोटो का लावला, अरे साहेब आमचे विठ्ठल आहे, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेला आहे. शरद पवारांना विठ्ठलाची उपमा अजित पवार गटानं दिली होती, मात्र आता अजित पवार गटानं आपलं दैवतच बदलल्याची चर्चा आहे. कारण अजित पवार गटानं शरद पवारांऐवजी त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाणांचे फोटो बॅनरवर वापरायला सुरुवात केली आहे. बॅनरवरून शरद पवार गायब झालेत, यशवंतराव झळकताना दिसतायत. अजित पवार गटाला शरद पवारांनी आपले फोटो बॅनरवर वापरू नका अशी तंबी दिली होती. त्यानंतर नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या होर्डिंग्सवर चक्क पवारांऐवजी यशवंतरावांचे फोटो दिसले. आता यशवंतरावांचेच फोटो का वापरण्यात आलेत बघूयात. यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचे राजकीय गुरु मानले जातात. यशवंतराव चव्हाणांनी पवारांना मानसपुत्र मानलं होतं. चव्हाण हे नाशिकमधून लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले होते. चव्हाणांचा फोटो वापरत पवारांना शह देण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान अजित पवार गटाच्या या खेळीवर शरद पवार गटानं टीकास्त्र सोडलंय. आज पवार साहेबांचा फोटो वापरता येत नाही म्हणून चव्हाण साहेबांचा ते फोटो लावत असतील, तो त्यांचा त्यांचा विषय आहे. पण येत्या काळामध्ये चुकीचे निर्णय जेव्हा त्यांच्याकडनं होतील तर आत्मक्लेश करण्यासाठी करारला जायची जरूरत नाही. पोस्टरवरच चव्हाण साहेबांचे फोटो असल्यामुळे तिथल्या तिथं तो विषय संपेल असं आम्हाला कुठेतरी वाटतं. म्हणजे आम्ही ज्यांना दैवत मानतो त्या देवानेच सांगितलं भक्तांना की तुम्ही फोटो टाकायचा नाही आमचा. तुम्ही जर कुणी फोटो टाकला तर मी कायदेशीर कारवाई करील. मग काय करायचं, मी प्रश्न विचारतो, मला सुद्धा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. तुम्ही मला विचारता मी काय करायचं, कायदेशीर कारवाई करतो ज्यावेळेस देव म्हणतो तर ती आमच्या देवाला वेळ येऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांच्याऐवजी ते ज्यांना गुरु मानतात त्या यशवंतराव चव्हाणांचा आम्ही फोटो लावला. पवारांना डावलून यशवंतरावांचा फोटो वापरण्यात आल्यानं अजित पवार गटाच्या या खेळीची चर्चा होतीये. अजित पवार गटाकडून वापरण्यात येणाऱ्या शरद पवार यांच्या फोटोबद्दल खुद्द शरद पवार यांनीच आक्षेप घेतला होता. म्हणून आज अजित पवार यांच्या गटानं आता यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एक प्रकारे अजित पवार गटाने शरद पवार गटाला चेकमेट दिल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओ झालेले सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. आणि आजच्या याच मुद्द्यावरती इनसाइड स्टोरीच्या एडिटर्स टेकमधून जाणून घेऊयात झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे सर यांच्याकडून. सर, दैवत बदलतात कसं बघायचं? राजकारणात एका गॉडफादरची गरज असते तुम्हाला जगासमोर मतं मागायला जाताना. त्यामुळे आपण कोणाच्या विचारसरणीवर येत्या काळात राजकारण करणार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. लोकांना त्या विचारसरणींना जवळ करण्याचा प्रयत्न असतो. नाशिकमध्ये अजित पवारांच्या गटाकडून शरद पवारांचा फोटो बाजूला सारत यशवंतराव चव्हाणांचा फोटो हा बॅनर्सवर लावण्यात आला आहे. स्पष्ट आहे की यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीनं अजित पवार गट पुढच्या काळात राजकारण करेल हे सांगण्याचा प्रयत्न. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तीच मुळात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेवर आधारून म्हणून. त्या अगोदर पुलतच्याही स्थापनेमध्ये तोच विचार सांगण्यात आला होता. आता हाच विचार आपण पुढे घेऊन जाणार आहोत असा सांगण्याचा प्रयत्न अजित पवार गटाचाही आहे. मुळात कुणीतरी एक नायक प्रत्येक चित्रपटाला असणं गरजेचं असतं आणि हा नायक जेव्हा तुम्ही स्वतः होऊ शकत नाही असं जाणवतं त्यावेळेला तुम्हाला अशा नायकाची तुमच्या बॅनर्सवर गरज पडते. येत्या काळामध्ये असे नायक हे प्रत्येक राजकीय पक्षाच्या बॅनरवर सातत्यानं बदलताना पाहायला मिळतील. पण या अगोदरही अशा स्वरूपाचं वातावरण झालंय. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचा फोटो वापरून त्यांच्या नावानं मतं मिळावी या दृष्टीने प्रयत्न केले. शिवसेनेनं नरेंद्र मोदींचा फोटो वापरला. त्या अगोदर राज ठाकरेंनी आपल्या आजोबा प्रबोधनकारांचा फोटो वापरला. साजिक आहे, एका नायकाची एका विचारधारेची गरज दाखवल्याशिवाय मतं मिळत नाही हेच यातून स्पष्ट होतं. पण मग या राजकारण्यांची खरोखर कोणती विचारधारा आहे हा प्रश्न पडतो. आणि दररोज बदलणारी विचारधारा मग यशवंतरावांची, बाळासाहेबांची किंवा अगदी प्रबोधनकारांची कशी असू शकते हाही प्रश्न पडतो. नक्की खरं आहे सर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.
सह्याद्रीची उंची म्हणजे सिचू।